राज्यात कोरोनाचे 55,469 नवे रुग्ण आढळलेले आहेत. गेल्या 24 तासात 297 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू महाराष्ट्रात झालेला आहे. कोरोनाचा कहर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाहायला मिळतोय आणि कोरोनाग्रस्तांची संख्या 55,000 गेली आहे. देशात कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट बनू लागली आणि पहिल्या लाटेपेक्षा यावेळी रुग्णांची संख्या तुलनेत खूप वेगानं वाढतीये. रुग्णवाढीचा वेगही चिंताजनक बाब असून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पुढील 4 आठवडे अत्यंत महत्वाचे आहेत असा इशारा नीती आयोगाचे सदस्य आणि आरोग्य आणि कोरोना कृती गटाचे प्रमुख VK पॉल यांनी दिला आहे. मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. गेल्या 25 दिवसात कोरोनाचे 1,00,000 रुग्ण आढळून आलेले आहेत तर 25 दिवसात 215 बाधितांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं. मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. खुद्द मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली. मुंबईत सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ह्या दोन्ही लसींचे मिळून 1,85,000 डोस शिल्लक आहेत. तसंच मुंबईला मिळणारा पुढचा लसींचा साठा हा 15 एप्रिल नंतर मिळणार आहे. त्यामुळे येत्या 3 दिवसात मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होऊ शकतो असं त्या म्हणाल्या. दरम्यान केंद्र सरकारकडून राज्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. इमारतीत 5 किंवा त्यापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले की मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात येणार आहे आणि अशा इमारतींमध्ये कोरोनाचे नियम पाळण्यासंदर्भातील जबाबदारी संबंधित सोसायट्यांची असेल. नियम मोडले गेल्यास सोसायट्यांना मोठा दंड ठोठावण्यात येणार आहे. कोरोना रुग्ण असलेल्या सोसायट्यांबाहेर मायक्रो कंटेनमेंट झोनची पाटी देखील लावली जाणार आहे. तसंच या इमारतींसमोर 1 पोलीस कर्मचारी देखील नेमला जाणार आहे. संचारबंदी काळात नागरिकांशी सौजन्यानं वागा, कुणालाही उठाभाषा काढायला लावू नका, कुणावरही लाठी उगारू नका अशा सक्त सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. अशा घटनांचं चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन होते याकडे आयुक्तांनी लक्ष वेधलंय. काही दिवसांपूर्वीच मरीन ड्राईव्ह इथे विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांनी कोंबडा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी हा आदेश दिला आहे. पुण्यात गेल्या 24 तासांमध्ये 5,600 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत तर 47 रुग्णांचा मृत्यू झालाय. पुण्यात आतापर्यंत 5,526 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या 24 तासात 3,481 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिकच जीवघेणी ठरते. मंगळवारी एकाच दिवसात कोरोनामुळे तब्बल 32 जणांचा नाशिकमध्ये बळी गेला. यामध्ये ग्रामीण भागातील सर्वाधिक 16 मृतांचा समावेश आहे. तसंच गेल्या 24 तासात 4,638 इतकी विक्रमी कोरोना रुग्णसंख्या एका दिवसात नोंदवली गेली. नाशिक जिल्ह्यासाठी येणारे 4 आठवडे हे सगळ्यात गंभीर ठरण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहानग्यांना कोरोना लवकर गाठतोय. औरंगाबाद शहरात तर गेल्या 8 दिवसात 74 बालकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 2 बालकांचा मृत्यू झालाय. मनपाच्या अहवालानुसार 27 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान 0 ते 5 वर्ष वयोगटातील 74 बालकं कोरोनानं बाधित झाली आहेत. कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा दर ठरवण्यासंदर्भात सरकारनं प्रयत्न सुरू केलेत. याबाबत रेमडेसिवीर कंपन्यांशी चर्चा करून या औषधांचे दर 1,300 रुपयांपर्यंत नियंत्रणात ठेवण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. या औषधाची किंमत कमी करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे आणि त्यानुसार MRP कमी करण्याचा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. वाढत्या कोविड संक्रमित रुग्णांच्या संख्येमुळे रेमडेसिवीर औषधांची मागणी वाढली आहे, त्यामुळे औषध कंपनीकडून होणारा पुरवठा आणि वाटप यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता औषध दुकानात थेट रेमडेसिवीर औषधांची विक्रीवरती आता बंदी घालण्यात आली आहे. रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या फार्मसीमध्येच करण्यात यावा असे आदेश नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढल्यानं नांदेड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय. मागणी वाढल्यानं रेमडेसिवीरचा काळा बाजार होतोय. रेमडेसिवीरच्या औषधासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय, प्रत्यक्षात इथलं चित्र मात्र वेगळंच आहे.
कडक निर्बंधांविरोधात व्यापारी आक्रमक झालेत. 8 एप्रिल पर्यंत ब्रेक द चेनच्या नियमात बदल करा, अन्यथा 9 एप्रिल पासून थेट दुकाने सुरू करणार असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने सरकारला दिलाय. काल झालेल्या बैठकीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची पुढली रूपरेषा ठरवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात अस्वस्थता आहे, त्यामुळे सरकारनं तात्काळ पावलं उचलावीत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. त्याकरता सरकारनं सर्वांसोबत चर्चा करून नवीन अधिसूचना जारी करावी असंही त्यांनी पत्रात नमूद केलंय. कोरोनाचा झपाट्यानं वाढता संसर्ग रोखण्यासाठीच राज्य सरकारनं कडक निर्बंध घातलेत आणि ह्याच पार्श्वभूमीवर वाशिम पोलिसांनी स्थानिक पाटणी चौकात रात्रीचे 9 ते 10 दरम्यान संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवरती आणि विनाकारण रस्त्यांवरती फिरणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी स्वारांवरती कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या नियमात बदल करून इतर दुकानांना परवानगी देण्यात आली नाही तर परवापासून दुकानं सुरू करू असा इशारा अकोल्यातल्या व्यापाऱ्यांनी दिलाय. त्यासाठी इथल्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. बारमधून होम डिलिव्हरी देण्यात यावी अशी मागणी अकोल्यातल्या बार मालकांनी केली आहे. मास्क घाला, कोरोनाचे नियम पाळा अशा सूचना करायला गेलेल्या महापालिका उपायुक्तांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे. जळगावातली ही घटना आहे. शहरातल्या सुभाष चौक ते बागवान मोहल्ला परिसरात महापालिकेनं कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर धडक कारवाई केली. यावेळी नागरिकांना सूचना करत असताना उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या वाहनावरती अज्ञात लोकांनी आणि काही फेरीवाल्यांनी दगडफेक केली. रायगड इथे डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रायगडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन चव्हाण यांचा कोरोनानं मृत्यू झालाय. त्यांच्यावर कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. फेब्रुवारी महिन्यातच त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. ठाण्यामध्ये लसीकरण मोहिमेनं चांगलाच वेग पकडलाय. ठाणे कारागृहातील 80 कैद्यांचं लसीकरण आतापर्यंत पार पडलंय. कारागृहात 3,800 कैदी आहेत, पण कैद्यांना लसीकरणासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात आणावं लागतंय. त्यासाठी जेल प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात करावा लागतोय. एका वेळेस 20 कैद्यांचं लसीकरण आता सध्या करण्यात येत आहे आणि त्यांना बाहेर पाठवण्यात येत आहे. लसीकरण करण्याचा सर्व कैद्यांना लसीकरण करण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला आहे. अकोल्यातील सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या जेवणाचा विषय चांगलाच पेटलेला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल इथल्या एका स्वयंपाकाच्या कांशीला जोरदार लगावली. कोरोना रुग्णांच्या जेवणासाठीच्या धान्यात मोठी अफरातफर होत असल्याचा आरोप होत आहे आणि हा गैरप्रकार होत असल्याचं लक्षात आल्यावर कडूंचा पारा चढला. कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारनं लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. मध्य रेल्वेनं सीएसएमटीवरून गोरखपूर, पाटणा, दरभंगा तर पुण्यातून दानपूरसाठी विशेष गाड्या सोडलेल्या आहेत. प्रवाशांची संख्या या दिवसात वाढत असल्यामुळेच गाड्या सोडण्यात येत आहेत. पॅनिक बुकिंग होत असल्यामुळे गाड्या सोडत असल्याची अफवा पसरवू नये असं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे